सो हॅलो सर्वेश, वेलकम. माझा आवाज येतोय का? हाय विश्वजा. ओके सर्वेश, ठीक आहे. चला तर बघा विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या सगळ्यांना एक अपडेट आहे. एक मिनिट. ओके चला, एक दोन मिनिट थांबा, विद्यार्थी येऊ द्या आपले. त्यानंतर आपण आपल्या क्लासला सुरुवात करूया. हाय सार्थक. सो चला विद्यार्थी मित्रांनो, आपण सुरुवात करूया आजच्या आपल्या क्लासला. ठीक आहे, बाकीचे विद्यार्थी हळूहळू येतीलच, तोपर्यंत आपण आपल्या क्लासला सुरुवात करूया. आणि बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला एक अपडेट द्यायचं आहे. ठीक आहे, तर उद्या आपल्या क्लासला सुट्टी असणार आहे. ठीक आहे, लक्षात घ्या, उद्या आपल्या क्लासला सुट्टी असणार आहे. ठीक आहे, सुट्टी असण्याचं कारण की बघा, इकडे लाईट नाही आहे, पाऊस खूप पडलेला आहे, त्याच्यामुळे आपल्याला तसं तर आजच आपण सुट्टी घेणार होतो, पण तेवढी माझ्याकडे चार्जिंग होती की मी कोणता पण एकच क्लास घेऊ शकत होतो. एक नवोदयचा घेऊ शकतो किंवा एक स्कॉलरशिपचा. तर मी स्कॉलरशिपचा कॅन्सल केला आणि नवोदयचा घेत आहे. ठीक आहे, आणि उद्या तुम्हाला मी सुट्टी देणार आहे आणि स्कॉलरशिपचा घेणार आहे. ठीक आहे, तर लक्षात असू द्या, उद्या तुम्हाला मी सुट्टी देणार आहे. ठीक आहे, चला तुमच्या स्क्रीनवर क्वेश्चन आहे. काय सांगते बघा, 17, 8, 21, 13, 41, 2, 27, 31, 51 या अंकापैकी मूळ अंकांची बेरीज आहे. मूळ अंक म्हणजे काय? मूळ संख्या. तर सर्वात अगोदर तुम्हाला या गोष्टी माहीत पाहिजे की इथं मूळ संख्या कोणकोणत्या आहेत. ठीक आहे, इथे तुम्हाला अगोदर मूळ संख्या माहीत पाहिजे. मी तुम्हाला सांगितलं होतं की मूळ संख्या तुम्ही पाठ करा. ठीक आहे, की कोणकोणत्या मूळ संख्या आहेत ते मी तुम्हाला वारंवार सांगत असतो. काय काय गोष्टी तुम्हाला पाठ करायच्या असतात किंवा काय काय गोष्टी तुम्हाला पाठ करायच्या नसतात. चला सांगा. सांगा यातली आता मूळ संख्या कोणकोणत्या आहेत त्या. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर बघितलं तर बघा, इथं 17 जी आहे ना, ही मूळ संख्या आहे. 8 मूळ संख्या आहे का? नाही. 21 मूळ संख्या आहे का? नाही, कारण 21 ला आपण 3 ने डिवाइड करू शकतो. बरोबर आहे, म्हणजे 21 नाही, 13 ही मूळ संख्या आहे, 41 सुद्धा मूळ संख्या आहे, 2 सुद्धा मूळ संख्या आहे. तुम्हाला सर 2 मूळ संख्या आहे का? हो, 2 ही सम मूळ संख्या आहे. ठीक आहे,
लक्षात घ्या, 27 मूळ संख्या नाही, त्यानंतर 31 ही मूळ संख्या आहे, बरोबर आहे, 31 काय मूळ संख्या आहे, 51 मूळ संख्या नाही। तर कोणकोणत्या मूळ संख्या आहेत तर बघा, 17, त्यानंतर 13, त्यानंतर 41, त्यानंतर 2, त्यानंतर 31, ठीक आहे। आणि या मूळ अंकांची बेरीज तुम्हाला विचारली, म्हणजे सगळ्यांची बेरीज तुम्हाला इथं करावी लागणार, ठीक आहे, तुम्हाला इथं यांची बेरीज करावी लागणार। ओके, तर बघा आता बेरीज किती येते, 7 × 3 = 10, 10 × 4 = 14, ठीक आहे, 14, 15, 16, 17, नाही काहीतरी एक कुठला तरी अंक लागला बघा, 17 आहे मूळ संख्या, 13 मूळ संख्या आहे, ओके 41 आहे, नाही 14 नाही आहे 41 आहे, एक मिनिट, जास्त म्हणलं, 14 नाही आहे 41, सॉरी हा 41 बघा, 41 मी काय केलं 14 केलं, तर म्हणून ती आपल्याला 7 × 3 = 10, ठीक आहे, 10 × 1 = 11, 11 × 2 = 13, 13 × 1 = 14, 14 × 4 हा झाला 1, 1 × 1 = 2, 1 × 3 3 × 4 = 7, 7 × 3 = 10, बरोबर आहे, म्हणजे तुमचं टोटल आलेलं 104, म्हणजे या सगळ्या मूळ संख्यांची बेरीज आहे 104, म्हणजे ऑप्शन 3 तुमचं बरोबर असायला पाहिजे, ठीक आहे। सो 2013 प्रश्न विचारलेला आहे, आणि तुम्हाला मूळ संख्यावर लक्षात घ्या, तुम्हाला मूळ संख्यावर प्रश्न असतोच, त्याच्यामुळे मूळ संख्या तुम्हाला पाठच करायची आहेत, कोणत्या आहेत त्या। आता मूळ संख्यांचा चार्ट मी ग्रुपमध्ये पुन्हा पाठवतोय, तो तुम्ही पाठच करून ठेवा, ग्रुपमध्ये मूळ संख्यांचा चार्ट मी तुम्हाला पुन्हा पाठवणार आहे, ठीक आहे, पुन्हा पाठवणार आहे, लक्षात ठेवा। प्रश्न समजलाय सगळ्यांना, काय होतं की तुम्हाला काही इथं अंक दिले आहेत, त्या अंकापैकी मूळ संख्या तुम्हाला शोधायच्या होत्या, ठीक आहे, मूळ संख्या तुम्हाला शोधायच्या होत्या। तर बघा, मूळ संख्येवर एक प्रश्न असतो, तर मूळ संख्याचा चार्ट मी ग्रुपमध्ये पाठवतो, सगळ्यांनी तो पाठ करून ठेवायचा, ओके। चला नंतर बघा, काय आहे, 2, 3, 5, 7, 11 आणि 13 या सर्व कोणत्या संख्या आहेत, सांगा बरं कोणत्या संख्या आहेत, ओके काव्यराज, सांगा बरं या कोणत्या संख्या आहेत, तुमच्या स्क्रीनवर ऑप्शन आहे विषम संख्या, सम संख्या, मूळ संख्या की संयुक्त संख्या, वेळ घ्या सांगा, सोपा प्रश्न आहे बघा, बरोबर बरोबर 3, कसं बघा बरं, आता तुम्ही जर बघितलं तर या विषम संख्या आहेत का, नाही विषम संख्या आपण जर बोलतो म्हटलं तरी तर 2 आहे, 2 सम संख्या आहे, म्हणजे विषम संख्या आहेत का सगळ्या, नाही सगळ्या सम संख्या आहेत का, नाही एकच फक्त सम संख्या आहे, 2 बाकीचे सगळे विषम आहेत, नाही होणार, संयुक्त संख्या पण नाही, बरोबर आहे। तर मूळ संख्या तुम्ही बघा ना, तुम्हाला मी सांगितलं होतं 2 जी आहे ही सम मूळ संख्या आहे, लक्षात घ्या, तुम्हाला वारंवार सांगतोय, आता बरेच विद्यार्थी म्हणतील सर 2 मूळ संख्या आहे का, तर हो 2 ही सम मूळ संख्या आहे, एकमेव सम मूळ संख्या, त्याच्यामुळे लक्षात ठेवायचं आहे, 2 आलं म्हणजे कन्फ्यूज व्हायचं नाही, 2 ही मूळ संख्या आहे, या सर्व काय आहेत आपल्या मूळ संख्या आहेत। चला नंतरचा क्वेश्चन आहे बघा, 3 दर्शनी किंमत बरोबर आहे 36,890 या संख्येतील 3 स्थानिक किंमत
यातील फरक काढा. म्हणजे बघा तुम्हाला दिलेलं आहे 36,890. तर 36,890 मध्ये हा जो 3 आहे याची तुम्हाला स्थानिक किंमत काढायची आहे. स्थानिक किंमत किती आहे ती मला सांगा अगोदर. बरोबर आहे, स्थानिक किंमत. आणि त्यानंतर तुम्हाला दर्शनी किंमत सांगायची आहे. तुम्हाला मी दोन्ही किमतीबद्दल माहिती दिली होती, सांगा बरं. बरोबर. आता स्थानिक किंमत म्हणजे काय आहे तर बघायचं तू कोणत्या स्थानी आहे. तर बघा, एकक, दशक, हजार, सॉरी, एकक, दशक, शतक, हजार, 10,000. 3 हे 10,000 स्थानी आहे. बरोबर आहे. म्हणजे 3 × 10,000 म्हणजे 30,000. किंवा 3 बघायचं, 3 नंतर किती अंक आहेत, 1, 2, 3, 4. तर 3 नंतर तेवढी शून्य देऊन टाकायचे, 4, म्हणजे झालं 30,000. 30,000 काय झाली, तुमची स्थानिक किंमत झाली. दर्शनी किंमत म्हणजे काय, दर्शनी किंमत म्हणजे जी किंमत आहे तीच किंमत. म्हणजे तुम्हाला इथं 3 दिसतोय तर 3च काय आहे ही त्याची दर्शनी किंमत आहे 3. बरोबर आहे. मग काय विचारलेलं आहे, दोघांमधला फरक काढा. म्हणजे 30,000 वजा 3 करा, किती येईल सांगा बरं. किती येईल बघा. आता बघा इथं किती आहे, 0. 0 मधून 3 जात नाही म्हणून 1 हातचा घेतला आपण, 10 झाले. 10 मधून 3 गेले उरतात 7. 1 हातचा वापस दिला, इथं 1 झाला. 0 मधून 1 जात नाही म्हणून इथे आपण 1 घेतला आजचा, तर 10 झाला. 10 मधून 1 गेला म्हणजे 9. पुन्हा 1 वापस द्या, इथं 1 झाला. पुन्हा इथं 10 घ्या, 10 मधून 1 गेला 9. पुन्हा इथं 1 द्या, पुन्हा 10 मधून 1 गेला 9. ठीक आहे, त्यानंतर 1 इथं द्या म्हणजे झाला 2. म्हणजे तुमचं उत्तर यायला पाहिजे ते 29,997. तर हा तुमचा फरक असायला पाहिजे. सोपं आहे, अवघड काहीच नाही याच्यामध्ये. सिम्पल क्वेश्चन आहे. बरोबर बरोबर. चला कृष्ण जॉईन करता आलं बेटा तुला आज, काल काहीतरी अडचण आली होती ना. कृष्ण प्लीज मेसेज कर बेटा. ओके कृष्णा बेटा, माझा आवाज येतोय. प्लीज मेसेज कर. हाय पूर्वी. ओके, तर सिंपल क्वेश्चन आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन देतोय तुम्हाला. झालंय का आपला? हा ओके, चला. हा चला, आता बघा. 33 आणि 97 या बाबतीत पुढील पैकी काय खरे आहे सांगा बरं. सांगा पटकन. सांगा. ओके कृष्णा, ठीक आहे बेटा. ओके, काल काहीतरी अडचण आली होती ना. हा ओके, चला. ओके बेटा, ठीक आहे. चला आता उत्तर सांगा बरं. 33 आणि 97 या बाबतीत पुढील पैकी काय खरे आहे. आता बघा, पहिले आपण बघूया, दोन्ही मूळ संख्या आहेत. आता मला सांगा, 33 ही मूळ संख्या आहे का? नाही. कारण 33 आपण 1 भाग देऊ शकतो, 3 भाग देऊ शकतो, त्यानंतर 11 भाग देऊ शकतो. ओके, त्यानंतर आपण 33 भाग देऊ शकतो. म्हणजे एकापेक्षा जास्त संख्येने भाग जातात, याचा अर्थ 33 ही मूळ संख्या नाही. त्याच्यामुळे दोन्ही मूळ संख्या आहेत का? तर नाही.
बरोबर, त्याच्यामुळे पहिलं ऑप्शन तर आपलं नसणार. ठीक आहे, दोन्ही सहमूळ संख्या आहेत का? तर असू शकतात, बघूया आपण. आता दोन्ही अकराचे गुणिते आहेत का? म्हणजे दोन्ही आला अकराने भाग जातो का, दोन्ही संख्येला अकराने भाग जातो का? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण 33 तर अकराने भाग देऊ शकतो, पण 97 अकराने भाग देऊ शकत नाही. ठीक आहे, कारण 11 गुणाकारामध्ये 9 हे होतात 99. ठीक आहे, म्हणजे 97 आपण भाग देऊ शकत नाही. म्हणजे हे तुमचं उत्तर नाही, हे तुमचं उत्तर नाही. दोन्ही समसंख्या आहेत का? तर बघा, याच्या एकक स्थानी 3 आहे, याच्या एकक स्थानी 7 आहे, म्हणजे समसंख्या असतील का? नाही. म्हणजे बघा, 3 ऑप्शन आपण कट केले की नाही आपण 3 ऑप्शन कट? ठीक आहे, केले 3 ऑप्शन कट आपण, बरोबर. ठीक आहे, कारण बघा ना तुम्ही ऑप्शन वरन, बघा जरी तुम्हाला उत्तर माहित नसलं, ठीक आहे, तरी ऑप्शन वरन तुम्ही काय करू शकता, त्यांना कट करू शकता. ठीक आहे, लक्षात घ्या. ठीक आहे, समजले? हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. बघा, दोन्ही मूळ संख्या आहेत का? बघा, 33 मूळ संख्या नाही, 97 आहे, म्हणजे दोन्ही मूळ संख्या नाहीत. 11 गुणिते आहेत का? तर 33 आपण 11 भाग देऊ शकतो, पण 97 देऊ शकत नाही. बरोबर आहे, म्हणजे हे पण नाही, हे पण नाही. समसंख्या तर नाहीत, एकच ऑप्शन आपल्याकडे राहिले, ते म्हणजे 2, तर 2 असायला पाहिजे. आता सहमूळ संख्या म्हणजे काय, लक्षात घ्या. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की सर, सहमूळ संख्या म्हणजे काय? ठीक आहे, तुम्हाला प्रश्न पडला असेल की सहमूळ संख्या म्हणजे काय, तर बघा आपण काय करूया, अगोदर 33 इथं विभाजक लिहूया. 33 विभाजक, विभाजक म्हणजे काय? तर ज्या संख्येनं भाग जातो त्याला आपण विभाजक म्हणतो. मग 33 कोणत्या संख्येनं भाग जातो? 33 आपण 1 भाग देतो. एक मिनिट, हा फोन आलाय, एक मिनिट फक्त. समूळ संख्या काय असतं बघा, की समूळ संख्या म्हणजे काय, दोन्ही संख्येचा जो विभाजक असतो तो 1 असतो. आता दोन्ही संख्येचा विभाजक 1 काय असतो बघा, विभाजक म्हणजे काय, की ज्या संख्येला आपण भागतो, समजा ज्या संख्येने भागतो ती संख्या म्हणजे विभाजक. बरोबर आहे, जसं की बघा 33 विभाजक कोणते, म्हणजे 33 कोणकोणत्या संख्येने भाग जातो, तर 33 1 भाग जातो. बरोबर आहे, त्यानंतर 33 3 भाग जातो, त्यानंतर 33 11 भाग जातो, 11 3 33, त्यानंतर 33 3 भाग जातो. बरोबर आहे, हे झाले 33 विभाजक. त्यानंतर बघा 97 विभाजक कोणकोणते आहेत, 97 ही एक मूळ संख्या आहे, त्याच्यामुळे याला दोनच असतील विभाजक. कोणकोणते विभाजक असतील, तर 1 आणि 1 स्वतः, म्हणजे 97 आहे. म्हणजे बघा 33 एक आपली संयुक्त संख्या आहे, याचे विभाजक कोणकोणते आहेत 33, तर 1 आहे 3 आहे 11 आहे 33 आहे, म्हणजे एवढ्या संख्येने आपण 33 भागू शकतो. 97 विभाजक कोणकोणते आहेत, 1 आणि 97, कारण 97 ही मूळ संख्या आहे. मग या दोघांमध्ये बघा तुम्हाला पाहायला मिळेल एक कॉमन, फक्त एक इथं एकच आहे. 97 मध्ये 1 आहे 33 मध्ये 1 आहे, म्हणजे दोघांचा एकच विभाजक कसं आहे, सामायिक आहे किंवा कॉमन आहे. ज्या वेळेस तिथं फक्त एकच असा कॉमन असतो, एकच कॉमन असतो दोन्ही संख्येच्या विभाजकामध्ये, याला आपण सहमूळ संख्या म्हणतो. लक्षात घ्या, सहमूळ संख्या म्हणजे काय आहे, ही
जर त्याचे आपण विभाजक जर बघितले तर त्याच्यामध्ये फक्त एकच कॉमन असतो. बघा इथं एक आहे, इथं एक आहे, ठीक आहे. अजून उदाहरण देतो तुम्हाला, ठीक आहे. तेवीस आणि तीस, ठीक आहे. तेवीस आणि तीस, बघा आता तेवीस आणि तीस. आता तेवीसचे विभाजक कोणकोणते आहेत? तेवीस ही मूळ संख्या आहे, त्याच्यामुळे याची दोनच विभाजक असतील, एक म्हणजे एक आणि ती स्वतः म्हणजे तेवीस. तीसचे कोणकोणते विभाजक असतील? तर तीसचे असतील एक, दोन, त्यानंतर तीन, त्यानंतर पाच, एक मिनिट. हॅलो, हो आले आले. ओके, आवाज ओके. बघा ह्या क्वेश्चन राहिला ना, आवाज येत नव्हता ना. ओके, लक्ष द्या. पा बघा विद्यार्थी, आता येतोय ना आवाज, आता येतोय ना. हा चला, आता लक्ष द्या. आता बघा, शून्य ही अशी संख्या आहे की तिची स्थानिक किंमत, ओके, आणि दर्शनी किंमत
सारखीच असते, कारण शून्य तुम्ही कुठे ठेवा, त्याची किंमत शून्यच असणार. बघा 3045. आता हा शून्य जरी शतक स्थानी असला तरी याची किंमत किती आहे, शून्यच आहे, कारण शून्य गुणिले 100 केलं तर शून्यच येणार. ओके, त्याच्यामुळे लक्षात घ्या शून्य ही अशी संख्या आहे की स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत सारखीच असते. चला समोरचा क्वेश्चन आहे स्क्रीनवर, सांगा आता. बरोबर, चार पाच शून्य आणि तीन या अंकापासून बनणारी सर्वात लहान पाच अंकी संख्या कोणती, 2014 मध्ये विचारलेला आहे, सांगा. सांगा. तर बघितल्या बघितल्या लक्षात तुमच्या हा प्रश्न यायला पाहिजे. ठीक आहे, तुम्हाला अगोदर बघायचं की कोणकोणते तुम्हाला अंक दिलेले आहेत. ठीक आहे, तर बघा तुम्हाला. ओके, चार दिलेला आहे तुम्हाला, पाच दिलेला आहे तुम्हाला, शून्य दिलेला आहे आणि तुम्हाला तीन दिलेला आहे. बरोबर आहे, हे अंक तुम्हाला दिलेले आहेत. आले लक्षात तुमच्या? आता काय करायचं तुम्हाला, आता बघायचं आहे तुम्हाला काय करायचं आहे. तर आता तुम्हाला काय करायचं आहे, सर्वात लहान पाच अंकी संख्या बनवायची आहे. म्हणजे तुमच्याकडे काय आहे, तुमच्याकडे फक्त चार अंक आहेत, चार पाच शून्य आणि तीन, या चार अंकापासून तुम्हाला पाच अंकी संख्या बनवायची आहे. आणि कोणती संख्या बनवायची आहे, लहान संख्या. ठीक आहे, मग तुम्हाला मी सांगितलं होतं की लहान संख्या बनवताना जो अंक सर्वात लहान आहे तो पुन्हा घ्यायचा. चारच अंक आहेत, पाच अंकी संख्या बनवायची आहे, म्हणजे जो अंक सर्वात लहान आहे तो अंक आपला पुन्हा घ्यावा लागेल. म्हणजे शून्य इथं सर्वात लहान आहे तर शून्य आपल्याला पुन्हा घ्यावा लागेल. म्हणजे शून्य काय होईल, पुनरावृत्ती होणार आहे शून्याची. बरोबर, मग तुम्हाला मी सांगितलं होतं की लहान अंक तयार करताना काय करायचं, लहान संख्या तयार करायचं, लहान संख्या तयार करताना काय करायचं, जो सर्वात लहान आहे त्याला अगोदर घ्यायचं. इथं बघा शून्य सर्वात लहान आहे, मग तुम्हाला सर शून्यला अगोदर घ्यायचं का, तुम्हाला वारंवार तेच सांगतो, शून्यला अगोदर आपण कधीच घेत नसतो. बरोबर, कधी तुम्ही आता 100 लिहिताना कधी असं लिहिताना पाहिलं काय तुम्ही, कधी समज कधी तुम्ही असं पाहिलं काय, असं संख्या कधी पाहिली का, शून्य कधी आपण अगोदर लिहितोय का, तर नाही, शून्य आपण अगोदर कधीच लिहित नसतो. त्याच्यामुळे शून्य आपण घ्यायचा नाही. शून्यला सोडून बघायचं कोण आहे मोठं शून्यापेक्षा, तर तीन आहे, तर तीनला अगोदर घ्यायचं. मग आता शून्य लिहायचा आणि शून्य इथं काय सांगितलं की लहान पाच अंकी संख्या, म्हणजे शून्य आपल्याला पुन्हा घ्यायचा होता तर शून्य आपण पुन्हा घेऊया. त्यानंतर तीन पेक्षा मोठं कोण आहे, पाच, पाच पेक्षा चार, चार पेक्षा मोठं कोण आहे, पाच. तर बघा झाली तुमची संख्या, तर 30,045 ही तुमची संख्या असायला पाहिजे. ओके, सो ऑप्शन दोन तुमचं इथं काय असायला पाहिजे, बरोबर असायला पाहिजे. चला, समजले सगळ्यांना? ठीक आहे, लक्षात घ्या कसं करायचं, सोपं असतं. बघायचं इथं चारच तुम्हाला अंक दिले आणि चार अंकापासून तुम्हाला पाच अंकी संख्या बनवायची, म्हणजे कोणता तरी अंक आपल्याला दोनदा घ्यावा लागेल. ठीक आहे, मग कोणता दोनदा घ्यायचा, तर बघा तुम्हाला लहान संख्या सांगितली, लहान संख्या सांगितली असेल त्यावेळेस जो सर्वात लहान आहे त्याला दोनदा घ्यायचं, जो सर्वात लहान आहे त्याला दोनदा घ्यायचं, आणि मोठी संख्या सांगितली असेल तर जो सर्वात मोठा आहे त्याला दोनदा घ्यायचं. बरोबर आहे, लहान संख्या सांगितली म्हणून आपण काय करणार,
जो सर्वात लहान आहे म्हणजे शून्य त्याला दोनदा घेणार. मोठी संख्या जर सांगितली असती तर जो अंक मोठा आहे त्याला आपण पुन्हा घेणार. इथं मोठं काय आहे पाच, तर पाचला आपण दोनदा घेतला असता. ओके, तर लक्षात ठेवा कधी काय करायचं ते. ठीक आहे, चला हा नंतरचा क्वेश्चन आहे आणि इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. आता एक्झाम मध्ये विचारला होता बघा, यन या कोणत्याही नैसर्गिक संख्येच्या बाबतीत पुढील पैकी कोणते विधान सत्य आहे. बघा हे जे चिन्ह आहे हे मोठी संख्या दर्शवते, हे जे चिन्ह आहे हे लहान संख्या दर्शवते. सांगा आता बघा, एन म्हणजे काय, एन म्हणजे नैसर्गिक संख्या. एन म्हणजे काय आहे, नैसर्गिक संख्या. आता नैसर्गिक संख्या म्हणजे काय तुम्हाला माहित आहे का, नैसर्गिक संख्या म्हणजे काय आहे, एक पासून सुरुवात होते, दोन तीन चार पाच आणि असे अनंत. बरोबर आहे, ज्या संख्या आपण काहीतरी मोजण्यासाठी वापरतो त्यांना आपण नैसर्गिक संख्या म्हणतो आणि नैसर्गिक संख्याची सुरुवात एक पासून होत असते. बरोबर आहे, अगोदर समजून घ्या की नैसर्गिक संख्या म्हणजे काय. तर विद्यार्थी मित्रांनो, नैसर्गिक संख्या म्हणजे काय, अशा संख्या की ज्या संख्यांचा वापर आपण काहीतरी मोजण्यासाठी करतो त्यांना आपण नैसर्गिक संख्या म्हणतो. बरोबर आहे, आणि नैसर्गिक संख्यांची सुरुवात एक पासून होत असते. नैसर्गिक संख्येमध्ये शून्य येत नाही, लक्षात घ्या. नैसर्गिक संख्येमध्ये, एक मिनिट, फोन आलाय, काय फोन येत आहे आज. ओके चला बघा, नैसर्गिक संख्येमध्ये शून्य येत नाही, लक्षात घ्या. नैसर्गिक संख्येमध्ये शून्य कधीच येत नसतो. मग शून्य कशामध्ये येतो, तर शून्य येतो पूर्ण संख्येमध्ये. ठीक आहे, ज्या पूर्ण संख्या असतात त्याच्यामध्ये काय असतो, तुमचा शून्य येतो. म्हणजे शून्यापासून सुरुवात होते, शून्य एक दोन तीन चार पाच सहा अनंत. नैसर्गिक संख्या आणि पूर्ण संख्यामध्ये एकच फरक आहे की नैसर्गिक संख्येमध्ये शून्य येत नाही, पूर्ण संख्येमध्ये शून्य येतो. बरोबर आहे, मग इथं आपल्याला विचारलेलं आहे की नैसर्गिक संख्येबाबत कोणतं विधान सत्य आहे. ठीक आहे, आता मला सांगा, नैसर्गिक संख्येमध्ये शून्य येतो का. तुम्हाला एक प्रश्न मी विचारत आहे, नैसर्गिक संख्येमध्ये शून्य येतो का, सांगा. उत्कर्ष, नैसर्गिक संख्येमध्ये शून्य येतो. आता सांगितलं नाही, पूर्ण संख्येमध्ये शून्य येतो. बरोबर, हा बरोबर अंजली, बरोबर सर्वेश, उत्कर्ष, पूर्ण संख्येमध्ये येतो. बरोबर आहे, हा बरोबर सार्थक. मग इथे काय विचारलं आपल्याला बघा, समजा एन ही एक नैसर्गिक संख्या आहे. बघा लक्ष द्या, इथं काय सांगितलं, एन ही नैसर्गिक संख्या आहे. एन नैसर्गिक संख्या आहे आणि इथं शून्य दिलं आहे. बघा शून्य, आता तुम्हाला माहित आहे नैसर्गिक संख्या या नेहमी शून्यपेक्षा मोठ्या असतात की नाही, असतात की नाही मला सांगा. नैसर्गिक संख्येची सुरुवात एक पासून होते, त्याच्यामुळे नैसर्गिक संख्या नेहमी शून्यपेक्षा मोठे असतील की नसतील मला सांगा बरं. असतील ना, कारण नैसर्गिक संख्येमध्ये शून्य येतच नाही, त्याच्यामुळे नैसर्गिक संख्येची सुरुवात एक पासून होते. याचा अर्थ सगळ्याच नैसर्गिक संख्या शून्यपेक्षा कशा आहेत, मोठ्या आहेत. बरोबर,
याचा अर्थ तुम्ही कसं लिहू शकता की नैसर्गिक संख्या या शून्यपेक्षा मोठे आहेत, कारण हे चिन्ह कशासाठी वापरतो आपण, मोठी संख्या दाखवण्यासाठी, म्हणजे नैसर्गिक संख्या शून्य पेक्षा मोठे असतात, कारण नैसर्गिक संख्येमध्ये शून्य येतच नाही, एक पासून सुरुवात होतो आणि शून्य एक पेक्षा लहान असतो, म्हणजे आपण म्हणू शकतो की नैसर्गिक संख्या कशा आहेत, मोठ्या असतात, कशापेक्षा तर शून्यपेक्षा, म्हणजे हे तुमचं बरोबर यायला पाहिजे होतं, म्हणजे ऑप्शन चार तुमचं बरोबर आहे, ठीक आहे, म्हणजे ऑप्शन चार तुमचं बरोबर आहे। ठीक आहे, लक्षात घ्या, हे लक्षात ठेवा, हा क्वेश्चन लय खूप रिपीट होतो, हा खूप रिपीट होतो, लक्षात ठेवा। चला नेक्स्ट, पुढील पैकी शतक स्थानी सात असणारी व भिन्न अंकापासून तयार झालेली सर्वात मोठी पाच अंकी संख्या कोणती, सांगा बरं। शतक स्थानी सात असणारी आणि सर्वात मोठी संख्या, बघितल्या बघितल्या लक्षात यायला पाहिजे तुमचं उत्तर। बरोबर आहे, बघा शतक स्थानी सात सगळ्याच याच्यामध्ये आहेत, मग मोठी संख्या कोणती आहे, बघा 19728 आहे, इथं 19782 आहे, सो 19782 कशी असणार, मोठी असणार, ठीक आहे। चला 3, 5, 7, 9, 0 या अंकापासून बनणारी पाच अंकी मोठ्यात मोठी संख्या व लहानात लहान संख्या यातील फरक किती, चला नोटबुक घ्या आणि सॉल्व करा। चला सांगा, करून बघा, डायरेक्ट उत्तर देता तुम्ही, तुम्हाला इथं अगोदर बघायचंय की कोणकोणते अंक तुम्हाला इथं दिलेले आहेत, ठीक आहे, आपले अंक कोणकोणते दिले आहेत बघा, आपल्याकडे इथं 3 आहे, 5 आहे, 7 आहे, 9 आहे आणि 0 आहे, ओके, हे पाच अंक तुमच्याकडे आहे, काय सांगितलं, बनणारी पाच अंकी मोठ्यात मोठी संख्या व लहानात लहान संख्या, ठीक आहे। चला आपण आता मोठ्यात मोठी संख्या अगोदर बनवूया, ओके, मोठ्यात मोठी संख्या,
मग मोठ्यात मोठी संख्या कोणती आहे, कशी बनवायची, मी तुम्हाला वारंवार सांगतो. अगोदर काय करायचं, अगोदर मोठी संख्या आपल्याला बनवायची आहे, याचा अर्थ मोठा अंक तुम्हाला बघायचा. मोठा अंक 9 आहे तर अगोदर मोठा अंक लिहायचा. त्याच्यापेक्षा लहान कोण आहे मग आता, तर त्याच्यापेक्षा लहान इथं 7 आहे तर 7 लिहायचे. 7 पेक्षा लहान इथं आता 5 आपल्याला दिसतात तर 5 लिहायचे. 5 पेक्षा लहान 3 आहे तर 3 लिहायचे. 3 पेक्षा लहान 0 आहे तर 0 लिहायचा. ओके, त्यानंतर बघा लहानात लहान संख्या. ओके, आता कोणकोणते आहेत तर तुम्हाला सांगितलं होतं लहानात लहान संख्या तयार करताना काय करायचं, लहानात लहान संख्या तयार करताना काय करायचं, जो सर्वात लहान अंक आहे तो अगोदर लिहायचा. सर्वात लहान अंक इथे 0 आहे, याचा अर्थ 0 अगोदर लिहायचा का, तर नाही. 0 पेक्षा मोठं कोण आहे, 3, तर 3 अगोदर लिहायचे, 0 नंतर लिहायचं. मग 3 पेक्षा मोठं कोण आहे इथं, 5 लिहा. 5 पेक्षा मोठं कोण आहे इथं, 7 लिहा. 7 पेक्षा मोठं कोण आहे, 9, तर 9 लिहा. तर बघा, ही झाली तुमची मोठ्यात मोठी संख्या, ही झाली तुमची लहानात लहान संख्या. नंतर फरक विचारला, फरक म्हणजे काय हो, दोघांची वजाबाकी. तर करा दोघांची आता वजाबाकी किती येते बघा. ठीक आहे, आता दोघांची वजाबाकी करा. ठीक आहे, आता बघा, 0 मधून 9 जातात का, नाही जात. मग इथे 1 घ्या, 10 झाले, 10 मधून 9 गेले, राहतात 1. हा हातचा एक वापस द्या, इथं 8 झाले, 3 मधून 8 जात नाही, त्याच्यामुळे ते 1 घ्या, 13 झाले, 13 मधून 8 गेले, राहिले किती, 5. हा एक इथं वापस द्या, 6 झाले, 5 मधून 6 जात नाहीत म्हणून इथं 1 घ्या, 15 झाले, 15 मधून 6 गेले तर राहतील किती, 9. ठीक आहे, पुन्हा हा एक वापस द्या, इथं झाले 1 झाला, 7 मधून 1 गेला तर 6 राहील, 9 मधून 3 गेले 6 राहतील, तर फरक आलेला आहे तुमचा 66,951. सो ऑप्शन 3 जे आहे हे तुमचं इथं बरोबर असायला पाहिजे. आहे ना सोपा क्वेश्चन. ठीक आहे, चला समोर जाऊया. बघा, 135 आणि 153 या संख्येमधील 3 या अंकांच्या स्थानिक किमतीतील फरक आहे. सांगा बरं किती आहे. सांगा ओके, चला उभ्या. तुमच्याकडे 135 आहे आणि 153 असे दोन संख्या तुमच्याकडे दिलेल्या आहेत. आता हा जर 3 बघितला, हा 3 दशकस्थानी आहे. दशकस्थानी म्हणजे काय, 10 ठिकाणी, म्हणजे 3 × 10 म्हणजे याची स्थानिक किंमत आहे तुमची 30, बरोबर आहे. आणि इथं जो 3 आहे हा एकक स्थानी आहे, म्हणजे याची स्थानिक किंमत आहे 3. दोघांमधला फरक म्हणजे 30 वजा 3 म्हणजे म्हणजे 27. म्हणजे 27 बरोबर. ओके, चला सांगा आता बघा, 27,307 या संख्येतील 7 स्थानिक किमतीतील किती अंतर आहे. तर बघा, इथं 2 7 आहे, 1 7 एकक स्थानी आहे
आणि 1,007,000 स्थानी आहे, बरोबर आहे. तर दोन्ही किमतीच्या दोन्ही सातच्या स्थानिक किमतीतील फरक सांगा. चला बघूया. तर बघा बघा लक्ष द्या, आपल्याकडे संख्या कोणती आहे, 27,307. तर हा सात बघा एकक स्थानी आहे, म्हणजे याची स्थानिक किंमत फक्त सातच आहे. हा सात बघा हा हजार स्थानी आहे, बरोबर. ठीक आहे. म्हणजे सात गुणाकारामध्ये हजार म्हणजे 7,000 याची स्थानिक किंमत. दोघांमधला फरक बघा, 7,000 वजा 7. ठीक आहे. आता बघा, 10 मधून आपण 0 मधून 7 जात नाहीत म्हणून 1 हातचा घेतला, 10 झाले, 10 मधून 7 गेले, राहतात किती, 3. ठीक आहे, 1 वापस द्या इथं, 0 मधून 1 जातो का नाही, मग इथं 1 घ्या, 10 मधून 1 गेला 9, इथे 1 घेतला होता पुन्हा इथे 1 द्या, पुन्हा इथे 1 घ्या, 10 मधून 1 गेला 9, पुन्हा इथे वापस द्या 7 मधून 1 गेला 6. तर उत्तर आलं तुमचं 6,997, कारण सोपं आहे ना, 7,000 मधून 7 गेले, राहतात किती, 6,993, कारण 7,000 फक्त 7 कमी राहील. सो ऑप्शन 1 जे आहे तुमचं बरोबर असायला पाहिजे होतं. आता बऱ्याच जणांना हे चुकवलं, का चुकलं बरं तुमचं विद्यार्थी मित्रांनो, सोपं आहे ना. तिची सात कसं राहील बेटा, स्थानिक किंमत आपल्याला म्हटलं होतं ना. आता बघा ना, सातची स्थानिक किंमत किती आहे, एका ठिकाणी किती आहे, एका ठिकाणी सातची स्थानिक किंमत सातच आहे, कारण तो एकच स्थानी आहे. ठीक आहे, नंतरचा जो 7 आहे तो 1,000 स्थानी आहे, म्हणजे याची किंमत किती असणार, 7 × 1,000 म्हणजे 7,000, बरोबर. मग दोघा तुम्ही वजाबाकी करा, फरक म्हणजे काय, वजाबाकी, फरक म्हणजे काय, वजाबाकी. सार्थक समजले बेटा, ओके ग्रेट, सार्थक समजले. ओके कृष्णा बघा, पहिल्या 10 नैसर्गिक विषम संख्यांची बेरीज आहे. ओके ओके पहिल्या 10 नैसर्गिक विषम संख्या सांगा बरं कोणकोणती आहेत. पहिल्या 10 नैसर्गिक विषम संख्या,
सांगा हाँ बरोबर एक एक विसरला ना तुम्ही, नैसर्गिक म्हणलं बघा एक ही विषम संख्या आहे, त्यानंतर तीन ही विषम संख्या आहे, त्यानंतर पाच ही विषम संख्या आहे, ठीक आहे, त्यानंतर सात ही विषम संख्या आहे, त्यानंतर नऊ ही विषम संख्या आहे, त्यानंतर 11 ही विषम संख्या आहे, त्यानंतर 13 ही विषम संख्या आहे, बरोबर आहे, त्यानंतर 14 15 ही विषम संख्या आहे, त्यानंतर 17 ही विषम संख्या आहे, 10 झाले का पहा बरं, आपल्याला काय सांगायचं, पहिल्या 10 नैसर्गिक विषम संख्या, त्या 10 झाले का पहा बरं, 1 2 3 4 5 6 7 8 9, 17 नंतर विषम संख्या कोणती आहे, 18 नाही 19, बरोबर आहे, आणि या सगळ्यांची बेरीज तुम्हाला विचारलेला आहे, सगळ्यांची बेरीज करा आता किती येते ते मला सांगा, सांगा पटकन सगळ्यांची बेरीज, हा तर आता सगळ्यांची बेरीज किती येते, ओके किती येते यांची बेरीज सांगा आता, बरोबर 100 कशी ते बघा सोपा आहे, बघा हे 19 अधिक 1 म्हणजे किती 20, 17 अधिक 3 म्हणजे किती हे 20, बरोबर आहे, 15 अधिक 5 म्हणजे हे 20, बरोबर आहे, 13 अधिक 7 म्हणजे हे 20, आणि 11 अधिक 9 म्हणजे हे 20, म्हणजे 20 अधिक 20 अधिक 20 अधिक 20 अधिक 20, 5 वेळा 20 म्हणजे 100 तुमची बेरीज येते, सोपं आहे, ऑप्शन 4, ग्रेट, चला क्वेश्चन अगोदर वाचून दाखवतो, बरोबर बरोबर कृष्णा, अंजली, उत्कर्ष, खूप छान, बघा काय सांगितलं, ए ही बीच्या आधीची संख्या असेल, ठीक आहे, सोपं विचारलेलं, दोन्ही प्रश्न महत्वाचे आहेत, कारण हा प्रश्न 2018 मध्ये विचारलेला आहे आणि या 15 मध्ये, आणि हा क्वेश्चन बऱ्याच वेळा रिपीट झालेला आहे, बरोबर, आणि त्याच्यामुळे महत्वाचं आहे, काय सांगण्यात आलेलं आहे बघा, ए ही बीच्या आधीची संख्या असेल तर ए वजा बी आणि बी वजा ए यांच्या किंमती किती असतील, तर बघा सोपं सांगितलं, ए ही बीच्या आधीची संख्या आहे, ए ही बीच्या आधीची, समजा बी जर 3 असेल तर ए काय त्याच्या आधीची संख्या आहे, म्हणजे काय असायला पाहिजे, 2 असायला पाहिजे, मग तुम्ही म्हणाल सर तुम्ही तर 2 3च का घेतलं, एक मिनिट, आता तुम्ही म्हणाल सर तुम्ही इथं 2 3च का घेतलं, तुम्ही काही घेऊ शकता, ठीक आहे, तुम्ही काहीही घेऊ शकता, तुम्हाला जे घ्यायचं ते घेऊ शकता, ठीक आहे, फक्त एक गोष्ट लक्षात घ्यायची की ए ही बीच्या आधीची संख्या आहे, ए ही आधीची संख्या आहे, ए ही आधीची संख्या आहे, म्हणजे हा ए हा बी, बी जर 7 असेल तर हे 6 असेल, बी 8 असेल तर ए 7 असेल, ठीक आहे, बी 10 असेल तर हे 9 असेल, बी 11 असेल तर हे 10 असेल, बी जर 100 असेल तर हे 99 असेल,
ठीक आहे, असा याचा अर्थ होतो. ए ही बीच्या आधीची संख्या असेल असा याचा अर्थ होतो. ठीक आहे, आलं लक्षात? मग आता बघा काय करायचं, आपण काय करू, सोपं पकडायचं, आपल्याला जास्त अवघड नाही घ्यायचं. तर एक पकडा, समजा बी जे आहे हे दोन आहे आणि बीच्या आधी संख्या ए आहे, म्हणजे ए हे एक असायला पाहिजे. बरोबर, मग चला इथं काय दिलं तुम्हाला, ए वजा बी, ए वजा बी बरोबर आहे, ए वजा बी, ए किती आहे एक, वजा बी किती आहे दोन. तर ए वजा एक वजा दोन म्हणजे वजा एक उत्तर येईल तुमचं. बरोबर, उत्तर काय येईल, वजा एक. त्यानंतर बघा बी वजा ए, बी वजा ए, बी किती आहे दोन, वजा ए म्हणजे एक, तर दोन मधून एक गेला राहतो किती, एक. म्हणजे याचं उत्तर आलं तुमचं वजा एक आणि याचं उत्तर आलं तुमचं नुसतं एक. बरोबर आहे, म्हणजे तुमचं उत्तर यायला पाहिजे वजा एक आणि नुसतं एक. कुठं आहे एक आणि वजा एक, तर ऑप्शन एक मध्ये. तर ऑप्शन एक काय होईल, तुमचं उत्तर होईल. ठीक आहे, तर असा याचा अर्थ होतो. रिपीट क्वेश्चन झालेला आहे तीन चार वेळेस. ठीक आहे, तर त्याच्यामुळे थोडस याच्याकडे लक्ष जास्त द्या. ओके, नंतर बघा सत्तर आणि ऐंशी यामधील सर्व मूळ संख्यांची बेरीज. अगोदर मला सांगा की सत्तर आणि ऐंशी यांच्या मधामध्ये किती मूळ संख्या आहेत, किती किंवा कोणकोणत्या मूळ संख्या आहेत सांगा. सांगा ओके अंजली सांगतो. ओके अंजली सांगतो, तर बघा सोपं आहे. सत्तर आणि ऐंशी याच्यामध्ये आपल्याला तीन मूळ संख्या पाहायला मिळतात. कोणकोणत्या, तर पहिली मूळ संख्या कोणती आहे आपली, एकाहत्तर. दुसरी आहे त्र्याहत्तर. बरोबर आहे, एकाहत्तर त्र्याहत्तर आणि एकोणऐंशी. ठीक आहे, सगळ्यांची बेरीज बघा, नऊ तीन बारा एक तेरा, तेराशी तीन हजाराला एक, सात्रिक एकवीस, एकवीस एक बावीस, दोनशे तेवीस. ओके चला, आता पहिला प्रश्न पुन्हा सांगायचा आहे. बघा अंजली लक्ष दे पहिल्या प्रश्नाकडे, थोडासा इम्पॉर्टंट आहे. पहिल्या प्रश्नामध्ये काय सांगण्यात आलेलं आहे की ए ही बीच्या आधीची संख्या असेल. ए जी आहे ही बीच्या आधीची संख्या असेल, म्हणजे बी जर तीन असेल तर ए दोन असेल, बी जर पाच असेल तर ए चार असेल, बी जर दहा असेल तर ए नऊ असेल. याला म्हणतात आधीची संख्या. बरोबर आहे, मग आपण त्या सोपं पकडू ना, बी जर दहा पकड, काही पकडा, फक्त एक कमी घ्यायचं आपल्याला, कारण ए आधीची संख्या आहे. म्हणजे बी जर तुम्ही तीन पकडलं तर याला दोन पकडा. बरोबर आहे, बी जर तुम्ही दोन पकडलं तर ए ला एक पकडा. ठीक आहे, त्याला पकडा, आले लक्षात. समजा इथं ए एक आणि बी दोन पकडला आपण, कारण ए जे आहे बीच्या आधीची संख्या आहे म्हणून. मग इथं काय दिलं तुम्हाला, ए वजा बी, ए किती आहे तुम्हाला, ए म्हणजे एक वजा बी, बी म्हणजे किती दोन. तर आता तुम्ही करा ए वजा दोन. आता ए वजा दोन केलं तर काय उत्तर येईल तुमचं, वजा एक उत्तर येते. ठीक आहे, वजा एक उत्तर येते. त्यानंतर बघा बी वजा ए, हे बघा बी वजा ए, बी किती आहे दोन, वजा ए म्हणजे किती व एक. बरोबर ना, ए ची किंमत एक आहे. ठीक आहे, दोन मधून एक गेला तर उत्तर येते एक. बरोबर आहे, म्हणजे तुमचं याचं उत्तर आलं वजा एक, याचं आलं नुसतं एक. ठीक आहे, म्हणजे वजा एक आणि एक, तर ऑप्शन एक तुमचं इथं बरोबर असायला पाहिजे. आता समजलं बेटा.
ओके okay, आता समजले. ओके चला आता जर मी बघा. ओके चला आता मी उलट करतो. हा उलट करतो. मी काय सांगितलं, ए ही बीच्या आधीची नाही, ए ही बीच्या नंतरची संख्या आहे. सांगा बरं, आता आधीची खोडले मी तिथं नंतरची गेले. ए ही बीच्या नंतरची संख्या असेल तर ए वजा बी आणि बी वजा ए यांच्या किमती आहेत. सांगा आता तुम्ही सांगायचं करा. चला सांगा तर सगळ्यांनी. हा उत्कर्षने आता उत्तर दिलंय. बरोबर. आता उत्तर काय येईल याच, ऑप्शन नंबर 2 मध्ये आहे ते. बरोबर, खूप छान. चला तर बघा विद्यार्थी मित्रांनो, हा होता आपला आजचा व्हिडिओ आणि आज आपण या गोष्टी सगळ्या बघितल्या. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, उद्या आपल्या क्लासला सुट्टी असेल, ठीक आहे. ठीक आहे, उद्या आपल्या क्लासला सुट्टी असेल, ठीक आहे. फक्त उद्या स्कॉलरशिपचा क्लास होणार आहे. कृष्णा, सर्वेश, अंजली, विश्वजा, उत्कर्ष, समजलं बेटा? उद्या आपण सुट्टी घेणार आहे, ठीक आहे. उद्या क्लास आपला होणार नाही. चला थांबूया, हे तुम्हाला अपडेट द्यायचा होता. ओके चला, गुड बाय. आता डायरेक्ट सोमवारी आपला क्लास होईल आता. ओके विश्वजा, गुड बाय बेटा.